हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः शिव मित्रांनो मी कडापा परत एकदा समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होता याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी आपण सांगत आहे कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस शालिवाशकी एकोणाशे चव्वेचाळीस समसर शुभकृत आयन उत्तर ऋतू शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथी द्वादशी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार नक्षत्र मित्रांनो आर्द्र नक्षत्र आहे उद्या पहाटे सहा वाजून अठरा मिनिटानंतर पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युती दुपारी बारा वाजून योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटानंतर कवलव कर्णाला सुरुवात होईल आणि पहाटे पाच वाजून बेचाळीस मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी मकर राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु मीन राशीत तर शनी कुंभ राशीत असणार आहे सूर्योदयस्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोडे अक्षर एक, एक फुल वा फुलाची पाकडी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवाशिवाय शंभू राज्या प्रवर्तमान सद्य प्रमाण द्वितीय कल्पे वैवस्वत कलियुगे प्रथम पादे भरतखंडे भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे चव्वेचाळीस प्रभाधिषष्टी संसराणामध्ये शुभकृत नाम सत्सरे उत्तरायणे शिष्य ऋतू शुक्ल शुक्लपक्षे गुरुवार वासरे आर्द्रा नक्षत्रे बालव बालवकरणे द्वादशी शुभती तो मनुगोत्र उत्पन्न मेकण मोह पात दुरीत क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाची पाणी समोरच्या तमनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी अर्थात करा दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी पर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण पंचांगाचा आधार घ्यावा मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक सहा सात दहा अकरा चौदा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक तीन आणि दहा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक तीन आणि दहा जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक तीन दहा आणि बारा गृह प्रवेशासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक तीन दहा अकरा बारा आणि सोळा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये मित्रांनो उपनयन मुहूर्तासाठी ता मुहूर्त आहेत दिनांक दहा आठ आणि दहा ये दोन मुहूर्त आहेत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक सहा सात दहा अकरा चौदा आणि सोळा वास्तुशांतीसाठी मुहूर्त दिलेले मित्रांनो दिनांक तीन दहा अकरा आणि सोळा भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेले मित्रांनो दिनांक सहा आठ दहा सतरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर विष्णू भगवानच्या मूर्ती व्यतिरिक्त आपण इतर कोणत्याही देवी देवतांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक तीन आणि दहा मित्रांनो या वरील मुहूर्तांपैकी काही मुहूर्तांमध्ये तारखेची वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार वाहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून ज्ञात अज्ञातपणे कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका अन्यथा आपल्या कार्यात अडचणी संकटे येऊ शकतात तसेच यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो परिणामी अशा अशास्त्री कर्माने आपण दोषाचे भागी होतो मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया मित्रांनो पंचांग शुद्धी आज दुपारी बारा वाजेनंतर चांगला दिवस आहे मित्रांनो दिन विशेष मित्रांनो भीष्म वाद अशी आहे या संबंधीचा माझा व्हिडिओ आहे आपण तो पाहू शकता मित्रांनो काय आपल्याला धार्मिक कर्मकांड करायचे आहेत या दिवशी तेही त्यामध्ये व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेले आहे मित्रांनो द्वादशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या आजच्या दिवशी तेव्हा आपले पितर जर या तिथीला मृत असतील तर अवश्य त्यांचे श्राद्ध कर्म विधिवत पंडितामार्फत पिंडदान युक्त करावे मित्रांनो अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटानंतर आहे आधी नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला जर काही नव्याने ओम हवन यज्ञ याग करायचे असतील तर आपण अवश्य या वेळेनंतर करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे कृपया या काळात आपली जी महत्वाची कामे आहेत ती शक्यतो ती टाळा ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्या आपण त्यात यश प्राप्त करता येईल मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत व्यक्त धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनही देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा कर्त्यास प्राप्त होते मित्रांनो आपल्या नावे पुण्यचा मा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत सा असाल तर कृपया मग लाईक करा आपले कुटुंब व परिवारास शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेव